दादा तुषार गांधी हे मैदानात उतरले. वंचितला मतदान करू नका असं तुषार गांधी यांनी सांगितलंय. तुषार गांधी यांनी जनतेला जाहीर आवाहन केलंय. वंचित भाजपची बी टीम आहे, तुषार गांधींनी असा आरोप केला. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे जोडलेले आहेत. सिद्धार्थजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तुषार गांधी यांनी एक आवाहन मतदारांना केलेलं आहे की वंचित भाजपची बी टीम आहे, वंचितला मतदान करू नका असं जाहीर आवाहन त्यांनी केलंय, यावरती आपली काय प्रतिक्रिया? तुषार गांधी असतील किंवा तत्सम जे काँग्रेस धार्जीनं राजकारण करणारे स्वयंसेवी संस्थांमधली लोक आहेत, या सगळ्या लोकांची भूमिका ही काही नवी नाही आहे आमच्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळेला ज्यावेळेला शोषित वंचितांचं राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बाबासाहेबांना सुद्धा याच पद्धतीनं इंग्रजांचं हस्तक म्हणून बदनाम करण्यात आलं आणि त्यांच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न झाला. आताही बाळासाहेब आंबेडकर जेव्हा शोषित वंचितांचं राजकारण उभा करतायत, ज्यांना लोकशाहीचा स्पर्श झाला नाही, ज्यांच्या पालापर्यंत लोकशाहीचा कुठला फायदा गेला नाही, ज्यांना कधी कुठलंच प्रकारचं लोकशाहीतलं प्रतिनिधित्व मिळालं नाही, अशा समूहांना राजकारणात उभा करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत असतात. ही सगळी मंडळी त्यांना बी टीम म्हणून बदनाम करण्याचं काम करत आहेत. माझा तुषार गांधींना एक रोकडा सवाल आहे. ज्या तीन पक्षांच्या मवियाची बाजू घेऊन ते आम्हाला बी टीम ठरवतायत, छाती ठोकपणे ते अशा पद्धतीची ग्वाही देऊ शकतात का की उद्या यातला एकही पक्ष हा भाजप सोबत जाणार नाही? कारण आपल्याला जर आठवत असेल तर ज्या वेळेला आमची बोलणी सुरू होती त्यावेळेला एक प्रस्ताव आम्ही या तीन पक्षांसमोर ठेवला होता की आपण जनतेला आश्वस्त केलं पाहिजे की या तीन पक्षांपैकी कुठलाही पक्ष हा भविष्यामध्ये भाजप सोबत युती किंवा आघाडी करणार नाही. मात्र त्याला विरोध झाला आणि एकाही पक्षाने आम्हाला त्यावेळेला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा जनतेला आश्वस्त करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं नाही. याचाच अर्थ भविष्यात कुठलाही पक्ष यापैकी हा भाजप सोबत जाऊ शकतो. त्यामुळे यांना मतदान करून निवडून आणायचं आणि यांच्यातले काही प्रतिनिधी किंवा पक्षाचा पक्ष पूर्ण जर भाजप सोबत गेला तर अशा वेळेला तुषार गांधींची भूमिका काय राहणार आहे? आम्ही छाती टोकपणे सांगतो की आम्ही कालही भाजप सोबत नव्हतो, आजही नाही आणि भविष्यात सुद्धा कधी भाजप सोबत आमचं जुळू शकत नाही, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ शकत नाही. या पद्धतीने यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील निर्माण होतो हे तुषार गांधींनी थांबवलं पाहिजे आणि कुठेतरी जे प्रस्थापित पक्षांच्या घराणेशाहीला पोषक असलेलं जे राजकारण सुरू आहे त्याची तळी उचलून धरणं त्यांनी थांबवलं पाहिजे. सिद्धार्थजी, आपलं म्हणणं बरोबर आहे, मात्र काही राजकीय विश्लेषण का करत नाही की काँग्रेस राष्ट्रवादीमुळे वंचितचे उमेदवार पडले आणि तुषार गांधींनी मला वाटतं आता त्या मवियातल्या लोकांना आवाहन केलं पाहिजे की जर आपल्याला लोकशाही वाचवायची आहे तर मवियाने वंचितच्या विरोधातले उमेदवार मागे घ्यावेत, जेणेकरून तिथे मत विभाजन होणार नाही आणि भाजपचा पराभव आम्ही सरळ सरळ करू शकू. दरवेळेला प्रस्थापित पक्षांनीच राजकारण करायचं आणि विस्थापितांनी लोकशाहीच्या रिंगणाच्या बाहेर राहायचं हे इथून पुढे चालणार नाही. आम्हाला आमचं राजकारण उभं करण्याचा अधिकार इथल्या राज्यघटनेने दिलेला आहे, इथल्या लोकशाही व्यवस्थेने दिलेला आहे, तो किती काळ तुम्ही नाकारणार हा आमचा यांना प्रश्न आहे. नक्कीच नक्कीच सिद्धार्थजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.